स्टेटस आणि स्टाईल ज्याच्याकरता महत्त्वाची त्यांच्यासाठी सर्वोत्तम एकच पर्याय ब्लॅकबेरी शोरूम प्लॅनेट फॅशन शोरूम मध्ये उपलब्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड लुई फिलिप भ्यान हुसेन एलन सोली पीटर इंग्लंड एकदा अवश्य भेट द्या बीएस वट्टमारण कंपनी नागराज कॉर्नर सुभाष रोड परभणी। कोपर्डी येथील हृदयद्रावक घटना घडून काही दिवसच उलटले आहेत, त्याचे परिणामही सुरूच आहेत। मात्र अशा घटना थांबण्याचं नावच घेत नाहीयेत, कारण परभणीत पुन्हा एकदा या घटनेची पुनरावृत्ती घडली आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। कारण 6 वर्षे चिमुकलीला निर्वस्त्र करून पोत्यात बांधून पोत्यात दगड टाकून विहिरीत टाकल्याची घटना उघडकीस आली आहे। मागच्या 5 दिवसांपासून ही चिमुकली बेपत्ता होती, तिच्यावर अत्याचार झाल्याचाही प्राथमिक अंदाज असून या प्रकरणी गावातीलच 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। शेळगाव येथील अनुसया गायवळ ही 6 वर्षीय चिमुकली आईवडील नसल्याने आपल्या वय झालेल्या आजी आजोबांसोबत राहत होती। मागच्या 5 दिवसांपूर्वी अचानक ती बेपत्ता झाली। तिचा मृतदेह काल सकाळी गावातील एका शेतकऱ्याच्या विहिरीत पोत्यात आढळून आला। त्यात तिला निर्वस्त्र करून तोंडात बोळा कोंबून पोत्यात टाकण्यात आले होते आणि त्या पोत्यात दगडही भरण्यात आले होते। तिच्यावर अत्याचारही करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे। या घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला। ऐन पाडव्याच्या दिवशी घडलेल्या या गंभीर घटनेमुळे गावासह सोनपेठ तालुक्यात तनावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। आज पूर्ण गाव बंद ठेवण्यात आले होते, तर उद्या सोनपेठ बंदचीही हाक देण्यात आली आहे। दरम्यान पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून 2 संशयितांना ताब्यातही घेतले आहे, मात्र कुठलीही माहिती सध्या पोलीस द्यायला तयार नाहीये। घटना कळताच खासदार संजय जाधव आमदार मोहन फड यांनी सदरील पीडित कुटुंबाला भेट दिली व या घटनेतील नराधमांना भरचौकात फाशी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे। गेल्या गुरुवारी 3:30 वाजता चार वाजले आणि आम्ही 4 वाजता इथं पोहोचलो। तर पोरीला आम्ही हुडकाला गेलो, इकडं बघ तिथं बघ, त्या घरी बघ, त्या घरी जाऊ, कुठे दिसाना पोरी। पुन्हा मग ते पाणी होते इथे तळे म्हणून थोडं, त्या तळ्याला आम्ही हुडका गेलो, तळ्यामध्ये नाही। तिथं खजानीला बी गेलो, तिथे बी नाही। हां, चौकड हिंडून हिंडून बेजार झाले सर, आता असलो 8-9 वाजे। मग पुन्हा झोपलो, जेवलो केलं आणि झोपलो। अनुसया नावाची 5 वर्षाची अल्पवयीन मुलगी, तिचं वय म्हणजे आता अशाच प्रकारची घटना तिच्याशी घडावी म्हणजे त्याला कुठलेही शब्दच नाहीत। कारण राक्षससुद्धा अशा पद्धतीचं वागणार नाही, त्या राक्षसालाही लाजवेल अशा प्रकारची घटना या शेळगाव नगरीत घडल्या। शेळगावचा इतिहास पाहता अशा प्रकारची घटना यापूर्वी अशी कधीच घडलेली नाही। आणि हे सगळ्या शेळगाव नाही तर ह्या सगळ्या परिसराचं नाव धुळीत चारण्याचं काम त्या नराधमाने केलं आहे। जे कोणी ह्या ठिकाणी या घटनेचा जबाबदार असेल त्या संबंधिताला तात्काळ पोलीस प्रशासनानं कारवाई करून अटक करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे आणि 6 महिने वर्षाच्या आत त्याला फाशीची शिक्षा दिवसा ढवळ्या फाशी दिली पाहिजे त्याला भरचौकात। शेख खालेद, परभणी लाईव्ह.com।